जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल त्या गावाचा विकास मी करेन, नाही तर मी करणार नाही। चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाची निधी देणार नाही, एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन। म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, हे समजा, काही समजा, स्वच्छ उमेदवार। आता याच्यावर मॅडमनी बोलताना सांगितलं की लोक बोलतात ते लोकप्रिय उमेदवार आहे, स्वच्छ उमेदवार आहे, मेहनत करणारा कार्यकर्ता आहे। लोक सरपंच पदावर बसला तर निश्चित सरपंच पदाला न्याय देईल अशापैकी आमचा सहकारी म्हणून तुम्हाला तिथे सरपंच म्हणून दिलेला आहे। म्हणजे नुसतं काही नामधारी तुमच्या समोर पुतळा उभा केलेला नाही किंवा दगड दिलेला नाही, ते दगड दिलाय मतदान करा असं नाही, असा उमेदवार दिलेला आहे जो तुमच्या गावाचा विकास करेल, माझ्याशी बोलेल, माझ्याशी चर्चा करेल। लागलं तर राणे साहेब केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून तिथे बसलेले आहेत, त्यांच्याशी बोलेल। आमच्या रवी चव्हाणजींचे पालकमंत्री म्हणून त्यांच्याशी बोलेल आणि अशा पद्धतीने तुमच्या गावाचा विकास करेल। कारण का आपलं नांदगाव गाव हे हायवेला लगत असलेलं गाव आहे। भविष्यामध्ये आता येणाऱ्या ज्या काळामध्ये महिन्यामध्ये जेव्हा इथे अजून रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जेव्हा सगळा साईड रोड बनेल आणि तिथे दोन्ही बाजूनी जेव्हा विकास होईल तेव्हा इकडे आपला विचाराचा सरपंच असणं हे फार गरजेचं आहे। म्हणून ह्या गोष्टी आपण मतदार म्हणून आणि कार्यकर्ते म्हणून लोकांपर्यंत माझ्या पोहोचवावा म्हणून आवर्जून तुम्हाला सांगितलं। आणि शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा तुम्हाला स्पष्ट, एकदम स्पष्ट करतो, जे गाव माझ्या विचाराचा सरपंच मला देईल त्या गावाचा विकास मी करेन, नाही तर मी करणार नाही। मी स्पष्ट सांगतो, माझ्याकडे कॅल्क्युलेशन पण, आपण लपाछुपीवाले नाही, आपलं राणे साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आम्ही विद्यार्थी आहोत, आम्ही पोटात आहे पोटात आहेत असं नाही। चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही तर मी एकही रुपयाची निधी देणार नाही, एवढी काळजी मी निश्चित पद्धतीने घेईन। मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आता हे तुम्ही धमकी समजा, हे समजा, काही समजा, पण आपला कॅल्क्युलेशन स्पष्ट आहे। म्हणून मतदान करताना एक लक्षात, कारण का सगळी निधी आता माझ्या हातात आहे, जिल्हा नियोजनची निधी असो, ग्राम विकासची निधी असो, 25-15 निधी असो, केंद्र सरकारची निधी असो, मी सरकारच्या म्हणजे सत्तेत असलेला मी आमदार आहे। म्हणून पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असतील, हे कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत। म्हणून हा विषय तुम्ही सरळ स्पष्ट समजून घ्या। अगर नितेश राणेच्या विचाराचा सरपंच आला नाही तर इथे विकास होणार नाही, निधी येणार नाही, हे सरळ स्पष्ट आहे। आता देवगडमध्ये गेल्या 2 महिन्या अगोदर 2 ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, तिथे एक माझ्याकडे त्या लोकांनी सरपंच निवडून दिला, एक नाही दिला, हे नाही दिला त्यांना, लगेच मी दुसऱ्या माझ्या पीएला बोलून घेतला, हे तुला किती बातम्यांमध्ये दाखवलं, तू माझी बाजूली तर मला काही हरकत नाही, त्याच्यातला मला माहिती आहे, म्हणून मी लगेच त्या नाही दिलेल्या लोकांना बंद करतो।